महाराष्ट्र विधानसभा चुनाव के मद्देनजर टिकट बंटवारे को लेकर महागठबंधन दलों की बैठकें जारी है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने घरानेशाही पर निशाना साधते हुए कहा कि नेता पहले अपनी बेटी बेटी और पत्नी के लिए टिकट मांगते हैं और कार्यकर्ताओं के लिए आप ही उन्हें वोट दें ऐसा कहते हैं। उनके लिए जिस दिन लोग उन्हें वोट देना बंद कर देंगे सब सीधे हो जाएंगे। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी नागपुर में एक कार्यक्रम में बोल रहे थे। आपल्या इथे आपण नेहमी म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये वसुदैव कुटुंब जसं म्हणतो तेव्हा आपण म्हणतो विश्वाचं कल्याण हो। आपल्या संस्कृतीने असं कुठेच म्हटलं नाही की पहिले माझं कल्याण मग माझ्या पोरांचं कल्याण मग माझ्या दोस्तांचं कल्याण असं नाही म्हणत। हा राजकारणात असं म्हणतात काही लोक पण माझ्या पोराचं पहिले कल्याण करा म्हणतात। त्याला तिकीट द्या बाकी काही झालं तरी चालेल। माझ्या पोराला तिकीट द्या माझ्या बायकोला तिकीट द्या हे का बरं चालतं कारण लोक त्यांना मतं देतात म्हणून। ज्या दिवशी लोक ठरवतील की हे जे वारसा हक्काने आलेलं आहे यांना आम्ही मतदान करणार नाही त्या दिवशी एका मिनिटात सरळ झाल्याशिवाय राहत नाही। कारण कोणाचा मुलगा मुलगी राहणं हे काही कोणाचं म्हणजे पुण्यही नाही पापही नाही पण त्याने आपले मेटल प्रूव्ह केले पाहिजे। लोकांनी म्हटलं पाहिजे की तुमच्या मुलाला उभं करा।